स्तवन आणि बल इथपर्यंत मालीचा रंगतदार कार्यक्रम झाला आहे. आता गवत गवत कशी पाहिजे या ठिकाणी या रसिक प्रेक्षक वर्गामध्ये तीन प्रकारचे लोक असतात. हौसे नवसे गवसे या तिन्ही प्रकारच्या लोकांचं मनोरंजन करणं आम्हा शाहिरांचं कर्तव्य असतं. गुवांची गवळण होती निशाना तुला दिसला ना अद्भुत कोंडके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गुवांच्या गवळणीचा मागून येण्याचा प्रयत्न करतोय. चालीला चाल विषयाला विषय भागाला भाग मर्माला मर्म देण्याचा प्रयत्न कसा करतोय लक्ष असा गुवा. परशुराम काळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इशारा तुझा कळला नाम ऋण झुन ऋण झुन मुरली नाद ऋण राधा राधा घालित साध येना बोला येना इशारा तुला कळला ना. ओ आग्रे आग्रे कुठे गेले. आता मी माझी गवळण सादर करतो. माझी गवळण एक साधी आणि सोपी आहे. जेव्हा श्रीकृष्ण बालवयामध्ये छोटा होता आणि राधा मोठी होती, परंतु जेव्हा श्रीकृष्णाच्या नानाघरी खड्या करायचा, परंतु त्या खड्या या गोपिका चंदा मंदा नंदा सगळ्यांना आवडायच्या आवडायच्या ना. कारण का बघा, तर त्या खड्या करायच्या आणि जेव्हा श्रीकृष्ण खड्या करायचा तेव्हा ती राधा राधाबाई त्या श्रीकृष्णाला उठवण्यासाठी पाळण्यात जाते आणि ती पाळण्यात जाता स्वतः हसते आणि स्वतः हसल्याच्या नंतर तो श्रीकृष्ण त्या राधिकेकडे काय मागतोय प्रेमाने दुधू मागतोय. प्रेमाने दुधू मागतोय. त्याच माझ्या या गवळणीची अशी आवडती मी कुठंही शक्तिदुराच्या नियमानुसार बाहेर जाऊन गवळण गाणार नाही. जे त्या श्रीकृष्ण त्या बालवयामध्ये जो खड्या करत होता तेच मी गाण्याचा प्रयत्न करतो. कसा असो बघा. Para de estar.
ترجمة نانسي.